राज्यात मान्सून दाखल झाला असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. नाशिक शहरासह जिल्ह्याला सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पावसानं झोडपलंय. एकीकडे उकाड्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळालाय, मात्र दुसरीकडे वादळी वाऱ्याने काही ठिकाणी शेतकऱ्यांची दाणात दाण उडाली आहे. मनमाड, चांदवड, येवला, नांदगाव भागात दमदार पाऊस बरसला. चांदवडच्या काही भागात तर नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. मनमाडच्या खातगाव इथं अंगावर वीज पडून शेतमजूर ठार झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेची दाहकता दाखवणारा एक व्हिडिओ समोर आलाय. एक दिवस विश्रांती घेतल्यानंतर मनमाड, चांदवड, येवला, नांदगाव भागात आज पुन्हा पावसाचं दमदार आगमन झालंय. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होत आहे. चांदवडच्या काही गावांना मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलंय, त्यामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले असून छोटे बंधारे देखील तुडुंब भरलेत. द्राक्ष बागांमध्ये पाणी शिरल्यामुळे आत्ताच्या उभ्या केलेल्या बागांचं नुकसान झालंय. मनमाडच्या खातगाव इथं शेतात काम करणाऱ्या एका शेतात मजुराच्या अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झालाय. सलग आणि चांगला पाऊस होत असल्यामुळे पेरणीचा मार्ग मोकळा झालाय.